नमस्कार फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल शेंगदाणा चटणी आणि टोमॅटो चटणी। तुम्ही ह्या चटण्या डोसा, इडली, अप्पे किंवा पोंगल सोबत खाऊ शकता। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पोंगल कसा बनवायचा। तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग चटणी बनवायला सुरुवात करूया। तर आधी आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी। त्यासाठी इथं मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये टाकूया अर्धा कप शेंगदाणे आणि आपल्याला हे शेंगदाणे मंद आचेवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे भाजून झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे। तर इथं मी परत पॅन गॅसवरती ठेवलेला आहे। यामध्ये टाकूया साल काढून घेतलेले शेंगदाणे आणि अर्धा कप फुटाण्याची डाळ आणि आपल्याला हे मंद आचेवरती छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर आपले शेंगदाणे आणि डाळ्या भाजून झालेले आहे। आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। तर आता इथं मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। यामध्ये टाकूया शेंगदाणे आणि डाळ। त्यानंतर यामध्ये टाकूया 5 ते 6 हिरवी मिरची। मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता। थोडीशी चिंच आणि चवीनुसार मीठ आणि यामध्ये टाकूया अर्धा कप पाणी। आणि आता आपल्याला याची मिक्सरवरती छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आणि वाटत असताना गरज असल्यास यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं। तर चटणी वाटून झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी फाईन अशी चटणी वाटून घेतलेली आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ। चटणी थोडी घट्ट आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे। आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या कन्सिस्टन्सीची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। तर आपली चटणी तयार आहे। आता आपण चटणीसाठी तडका बनवून घेऊ। तर इथं मी तडकासाठी छोटी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये टाकूया 3 टीस्पून तेल। तेल तापलेलं आहे। यामध्ये टाकूया 1/2 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून उडदाची डाळ। उडदाची डाळ थोडीशी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये टाकूया 2 लाल मिरची, थोडासा कढीपत्त्याची पाने आणि आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। तर आपला तडका तयार झालेला आहे। आता आपण हा तडका चटणीवरती टाकून घेऊ। आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली हॉटेल स्टाईल शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपण टोमॅटोची चटणी बनवून घेऊ। तर टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे 4 छोट्या आकाराची टोमॅटो आणि 1 मीडियम आकाराचा कांदा। आणि आता आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे। तर या प्रकारे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे। चटणी बनवण्यासाठी इथं मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये टाकूया 3 टीस्पून तेल। तेल तापलेलं आहे। यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून उडदाची डाळ, 1 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ। त्यानंतर यामध्ये टाकूया 4 ते 5 लाल मिरची। मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता। आणि आपल्याला हे लो फ्लेमवरती ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये टाकूया चिरून घेतलेला कांदा, थोडंसं आलं आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे। तर कांदा मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये टाकूया चिरून घेतलेले टोमॅटो। टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तर टोमॅटो शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता आपल्याला हे कम्प्लिटली थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हे वाटून घेणार आहे। तर इथं मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊ। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी चिंच घालायची आहे। पण मी शूट करत असताना चिंच घालायला विसरली त्यामुळे मी चिंच नंतर घातली आहे। आणि आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून मिक्सरवरती छान फाईन याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर वाटल्यानंतर चिंच टाकायचं माझ्या लक्षात आलं त्यामुळे मी इथं चिंच टाकलेली आहे। तुम्ही आधीच टाकून घ्यायची आणि परत एकदा मी हे वाटून घेत आहे।
तर या प्रकारे मी छान फाईन अशी चटणी वाटून घेतलेली आहे। आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता आपण यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आधी आपण ज्या प्रकारे तडका बनवला होता त्याच प्रकारे तडका आपल्याला बनवायचा आहे आणि या चटणीला तडका द्यायचा आहे आणि हे मिक्स करून घेऊ। तर अशा प्रकारे आपली अगदी परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल टोमॅटोची चटणी तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त।